विद्यार्थी मित्रों, आपण पाठीमागच्या लेक्चरला भारतातील बँक विषयक कायदे या संदर्भातील पहिल्या प्रकरणाच्या संदर्भात आपण प्रस्तावना अर्थ बँकेची अर्थ व्याख्या भारतातील बँकिंग नियमन कायदा 1949 प्रामुख्याने अभ्यास केलेला होता। तर आजच्या लेक्चरला आपण विद्यार्थी मित्रांनो बँकांचे किमान भांडवल व राखीव निधी याच्या संदर्भातली माहिती अभ्यासणार आहोत। बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 11 नुसार कोणत्याही प्रकारचा बँक व्यवसाय करावयाचा असल्यास अथवा बँक स्थापन करावयाची असल्यास बँक नियमन कायद्याने किमान भांडवल व राखीव निधी यांची पूर्तता करावी लागते। अर्थातच परदेशातील बँका, मोठ्या शहरातील बँका व ग्रामीण भागातील बँका यासाठी किमान भांडवल व राखीव निधी या संबंधी वेगवेगळ्या तरतुदी बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये करण्यात आलेले आहे। त्यातील महत्त्वाचा भाग आपल्याला प्रामुख्याने अभ्यासणे अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे भारताबाहेर नोंदवलेल्या परदेशी बँकांच्या संदर्भातील। विद्यार्थ्यांना कोणत्याही बँक व्यवसाय कंपनी भारताबाहेर नोंदवलेली असेल व तिचा भारतामध्ये व्यवसाय असेल तर बँकेसाठी या बँकेसाठी किमान 15 लाख रुपये भाग भांडवल व राखीव निधी असणं आवश्यक आहे। या बँकेच्या शाखा मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई यासारख्या जर मोठ्या शहरामध्ये त्यांच्या प्रामुख्याने शाखा असतील तर किमान भाग भांडवल व राखीव निधी 20 लाख रुपये असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कंपनीने दरवर्षी झालेल्या नफ्यातून 20% इतकी रक्कम दरवर्षी राखीव निधी म्हणून रोख स्वरूपात व मान्य सरकारी कर्जरोख्यांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेवणे आवश्यक आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रत्येक बँकेने प्रामुख्याने या सर्व तरतुदींचं पालन करणं बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार आवश्यक आहे। त्याचबरोबर ह्या झाल्या भारताबाहेर नोंदवलेल्या बँका, त्याचबरोबर भारतामध्ये नोंदवलेल्या बँकांच्या संदर्भात देखील बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार देखील तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। ज्या बँकांची नोंदणी भारतामध्ये झालेली आहे व ज्या भारतातील विविध शहरांमध्ये काम करतात त्या बँकांच्या संदर्भात देखील आपल्याला वेगवेगळ्या तरतुदी सांगता येऊ शकतील। त्याच्यामध्ये पहिले ज्या बँकांच्या शाखा व्यवसाय अनेक राज्यात आहेत त्यांचे किमान भांडवल 5 लाख रुपये इतके असणं आवश्यक आहे। जर अशा बँकांच्या शाखा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यासारख्या शहरामध्ये असतील तर किमान भाग भांडवल 10 लाख असणं अपेक्षित आहे। दुसरी तरतूद आहे त्याच्यामध्ये बँकेचा व्यवसाय एकाच राज्यापुरता मर्यादित असेल व मुंबई, कोलकाता मोठ्या शहरातून त्यांचे जर कार्यालय नसेल तर किमान मर्यादा 1 लाख रुपये इतके भाग भांडवल असणं आवश्यक आहे। जिल्ह्यातील प्रत्येक शाखेसाठी रुपये 10,000 व प्रामुख्याने अनेक जिल्ह्यातून जर शाखा असतील तर प्रत्येक शाखेसाठी रुपये 25,000 इतकी मर्यादा प्रामुख्याने बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार घालून दिलेली आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण अभ्यासलं तर बँकिंग नियमन कायद्याच्या संदर्भातील भारताबाहेर नोंदवलेल्या बँका आणि भारतामध्ये नोंदवलेल्या बँका याच्या संदर्भातील माहिती प्रामुख्याने आपण अभ्यासलेली आहे। त्यानंतर बँकांचे अधिकृत भाग भांडवल, विक्री केलेले भांडवल व किमान वसूल भाग भांडवल यांचं प्रमाण देखील प्रामुख्याने आपल्याला पाहावयाचं आहे। बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 12 नुसार बँकेने अधिकृत विक्रीस काढलेले व वसूल भांडवल पुढील प्रमाणात असल्याशिवाय त्या बँकांना भारतामध्ये व्यवसाय करता येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो वसूल बँकांचे वसूल भाग भांडवल बँकेने विक्री केलेल्या भाग भांडवलाच्या निम्मे असले पाहिजे। म्हणजे प्रामुख्याने त्याचबरोबर विक्री केलेले भांडवल व अधिकृत भांडवल हे निम्मे किंवा किमान 50% असणं आवश्यक आहे।
म्हणजे बँक कंपनीच्या भाग भांडवलामध्ये केवळ समभाग किंवा सामान्य भागांचा समावेश असेल व 1 जुलै 1944 पूर्वी विक्री केलेले अग्र हक्क भागांचा समावेश असेल. म्हणजे वरील सर्व नियम आहेत ते सर्व नियम सुरुवातीच्या बँक व्यवसाय कायद्यात आहेत, पण वर तरतुदी दिल्या तरतुदीनुसार स्वातंत्र्य उत्तर काळातील असून त्यावेळेच्या बँक नियमन कायद्यात वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत. म्हणजे अलीकडच्या कायद्यात खाजगी बँका स्थापन करण्यास सरकारने प्रामुख्याने परवानगी दिलेली आहे असून किमान भाग भांडवल हे प्रामुख्याने विषयक नियम बदललेले आहे. तर नवीन कायद्यातील तरतुदीप्रमाणे सन 2014 मध्ये पश्चिम बंगालमधील बंधन फायनान्स या कंपनीस परवानगी दिलेली आहे. म्हणजे 1991 मध्ये आर्थिक सुधारणा केल्यानंतर भारतामध्ये खाजगी बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा बँका स्थापन करण्यासाठी रिझर्व बँकेने म्हणजेच मध्यवर्ती बँकेने देखील वेळोवेळी किमान भाग भांडवल मर्यादा प्रामुख्याने निश्चित करून दिलेली आहे. आणि या सुधारित नियमानुसार खाजगी बँका स्थापन करण्यासाठी किमान ₹500 कोटी भाग भांडवल असणं आवश्यक आहे. म्हणजे 1991 च्या जी काही आर्थिक सुधारणा कायदा आहे त्या कायद्यामध्ये प्रामुख्याने बदल केलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये खाजगी बँकांना देखील मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन बँकांना आपले कामकाज प्रामुख्याने करण्यास सुरुवात केलेली आहे. पण खाजगी बँकांचं स्थापन करण्यासाठी त्या बँकेकडे किमान ₹500 कोटी भाग भांडवल असणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मेन राखीव निधी. बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार प्रामुख्याने राखीव निधी प्रत्येक बँकेने बाळगणं अपेक्षित आहे. म्हणजे कलम 17 नुसार भारतात नोंदवलेल्या प्रत्येक व्यावसायिक कंपनीने राखीव निधी निर्माण केला पाहिजे आणि प्रत्येक वर्षाच्या ताळेबंदात दर्शवलेल्या नफ्यातून लाभांश जाहीर करण्यापूर्वी किमान 20% रक्कम राखीव निधी म्हणून प्रत्येक बँकाने स्वतःजवळ बाळगणं अपेक्षित आहे. म्हणजे या तरतुदीमधून केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनुसार एखाद्या बँकेस प्रामुख्याने सूटही देऊ शकते. बँकांचा राखीव निधी व भाग वाढावा मिळून जर वसूल भांडवला इतकी रक्कम होत असेल तरच अशा सवलती दिल्या जातात. त्याचबरोबर बँकेचे एकूण भांडवल व राखीव निधी हे बँकेच्या ठेवीची जबाबदारी पेलण्यास समर्थ असेल तरच अशा सवलती प्रामुख्याने बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये राखीव निधीच्या संदर्भात दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे बँकेच्या एकूण दायित्वाच्या 1/10 इतका स्वनिधी प्रत्येक बँकेने स्वतःकडे बाळगणं कायद्याने बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे बिगर अनुसूचित बँकांसाठी राखीव निधी. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 18 नुसार बिगर अनुसूचित बँकांसाठी राखीव निधी किती असणं अपेक्षित आहे याच्या संदर्भातील तरतुदी देखील आपण प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. तर कलम 18 नुसार ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेने अनुसूचित हा दर्जा दिला नाही त्यांना बिगर अनुसूचित बँका असे मानतात. म्हणजे भाग भांडवल राखीव निधी यांचे एकूण ठेवी बरोबरचे प्रमाण व इतर अटी पूर्ण करण्यास रिझर्व्ह बँक अनुसूचित बँकाचा प्रामुख्याने दर्जा देते. ज्या बँकांचा समावेश रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या अनुसूचीमध्ये केलेला असतो त्यास अनुसूचित बँका असे म्हणतात. म्हणजे अशा काही बँका आहेत की ज्या बँकांचा रिझर्व्ह बँकेने प्रामुख्याने ज्या सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला असतो त्या सूचींनाच अनुसूचित बँका असे म्हणतात, व ज्यांचा अनुसूचित समावेश नसतो
अशा बँकांना प्रामुख्याने बिगर अनुसूचित बँका असे म्हणतात. तर अनुसूचित बँका सोडून प्रत्येक बँकेने आपल्या भारतातील एकूण देणे रकमेच्या म्हणजेच दायित्वाच्या रिझर्व्ह बँकेच्या चालू खात्यात स्वतःकडे किंवा रोख स्वरूपात शिल्लक किंवा यापैकी कोणत्याही प्रकारे 3% रक्कम ठेवणे आवश्यक आहे. तर प्रत्येक पंधरवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ही समय व दायित्वाची रक्कम पाहून त्यासंबंधीची माहिती म्हणजे विवरणपत्र प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेपूर्वी रिझर्व्ह बँकेकडे सादर करणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक बँकेने भारतातील त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण ठेवी म्हणजेच चालू खात्यातील ठेवी, बचत खात्यातील ठेवी, आवर्ती व मुदत ठेवी याच्या संदर्भातील प्रामुख्याने जी काही बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार जी काही माहिती दिलेली आहे ती प्रत्येक बँकेने प्रामुख्याने प्रत्येक खात्यातील ठेवी व इतर बँकांकडून घेतलेले कर्ज व एकूण रकमेच्या 13% रक्कम रोख स्वरूपात रिझर्व्ह बँकेच्या चालू खात्यात ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यामुळे बँका ठेवीदारांचे पैसे त्यांना मागता क्षणी परत करू शकतील अशा संदर्भात प्रामुख्याने बँकिंग नियमन कायदा 1949 तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व नियमांचं पालन किंवा तरतुदीचं पालन प्रत्येक बँकेने करणं अपेक्षित आहे. तर बँकेच्या दायित्वामध्ये पुढील गोष्टींचा देखील प्रामुख्याने समावेश होणार नाही. अशा कोणत्या दायित्व आहेत की कोणते घटक आहेत की त्यांचा प्रामुख्याने बँकेच्या दायित्वामध्ये समावेश होणार नाही? वसूल भांडवल व राखीव निधी, बँकांच्या मागील एकूण नफा, रिझर्व्ह बँक किंवा इतर विकास बँकांकडून घेतलेली कर्जे, त्याचबरोबर प्रादेशिक बँकांच्या बाबतीत प्रायोजिक किंवा इतर बँकांकडून घेतलेली कर्जे, म्हणजे बँकेच्या एकूण दायित्वामध्ये पुढील घटकांचा प्रामुख्याने समावेश केला जात असतो. त्यानंतर बँकेकडे जमा असणाऱ्या सर्व ठेवी, बँकेकडे जमा असणाऱ्या कोणत्या ठेवी आहेत त्या ठेवीच्या संदर्भात देखील विद्यार्थी मित्रांना आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. म्हणजे चालू खात्यातील ठेवी असतील, बचत खात्यातील ठेवी असतील, दैनंदिन खात्यातील ठेवी असतील, त्याचबरोबर आवर्ती ठेव असेल, मुदत व पुनर्गुंतवणूक ठेवी असतील, या 5 प्रकारच्या ज्या ठेवी आहेत त्या सर्व ठेवी बँकेकडे जमा असणाऱ्या ठेवी म्हणून प्रामुख्याने पाहिलं जातं. बँकेच्या सर्वसाधारण प्रकारच्या इतर ठेवी व घेतलेली कर्जे, तर बँकेच्या प्रामुख्याने इतर देखील कोणत्या ठेवी आहेत त्याच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती पाहणं अपेक्षित आहे. इतर बँकांकडून घेतलेली कर्जे, सावकारी देणे, कामगारांच्या व इतर ठेवी, त्याचबरोबर हे सर्व झालं अनुसूचित बँकांच्या संदर्भातील माहिती. बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 18 नुसार हे अभ्यासलेलं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे रोख तरल मालमत्ता. तर बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 24 नुसार रोख तरल मालमत्ता याच्या संदर्भातील देखील तरतुदी आपण अभ्यास करणार आहोत. बँक नियमन कायद्याच्या कलम 24 नुसार हा कायदा प्रामुख्याने अस्तित्वात आल्यापासून 2 वर्षाच्या आत बँकेने आपल्या भारतातील समय व दायित्वाच्या म्हणजेच एकूण देणे रकमेच्या 25% रक्कम तरल मालमत्तेत ठेवणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ रोख, सोने व इतर म्हणजेच इतर बँका किंवा सरकारी मान्य कर्जरोखे यामध्ये ठेवल्या पाहिजेत की ज्यामुळे बँका ठेवीदारांच्या रकमा मागणी करताच परत करू शकतील. म्हणजे थोडक्यात बँकेने आपली मालमत्ता तरल मालमत्तेमध्ये ठेवणे आवश्यक आहे. एकंदरीत म्हणजे
बँका किंवा सरकारी मान्य कर्ज रोखे यामध्ये ठेवली पाहिजे की ज्यामुळे बँका ठेवीदारांच्या रकमा मागणी करताच परत करू शकतील. म्हणजे थोडक्यात बँकांनी आपली मालमत्ता तरल मालमत्तेमध्ये ठेवणे आवश्यक आहे. बँकांच्या एकूण मालमत्तेशी तरल मालमत्तेचे असणारे प्रमाण म्हणजेच तरल मालमत्ता गुणोत्तर प्रामुख्याने विहित नमुन्यात तरल मालमत्ता देखील ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे भारतातील बँका त्यांच्या एकूण दायित्वाच्या किंवा मालमत्तेच्या संदर्भात त्या ठेवाव्या लागतात. या सर्व संबंधी रिझर्व बँकेकडून वेळोवेळी गुणोत्तर ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजेच एकूण मालमत्तेपैकी किती टक्के तरल मालमत्ता ठेवावी हे देखील ठरवले जाते. सर्वसाधारणपणे रिझर्व्ह बँक विधिविहित तरल मालमत्ता गुणोत्तर 25% ते 40% या मर्यादित निश्चित करण्यात येते. त्यानुसार बँकांनी आपली तरल किंवा रोख स्वरूपातील मालमत्ता ठेवावी लागते. म्हणजे एकंदरीत रिझर्व्ह बँकेने प्रामुख्याने तरल रोख मालमत्तेच्या संदर्भात ज्या काही तरतुदी घालून दिलेल्या आहेत त्या तरतुदीच्या संदर्भात देखील प्रामुख्याने सर्व नियम व अटींचं पालन प्रत्येक बँकेने तरल मालमत्तेच्या संदर्भात करणं अपेक्षित आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर रिझर्व्ह बँक दर 6 महिन्यांनी या संबंधीचं धोरण जाहीर करते. त्यामध्ये तरल निधी ठरविला जातो. त्यानुसार प्रत्येक बँकेने प्रत्येक 15 आठवड्यातील दुसऱ्या शुक्रवारी ही माहिती व किमान व्यवहारपत्र विवरणपत्र तयार करून रिझर्व्ह बँकेला प्रत्येक बँकेने असे विवरणपत्र सादर करणं कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण बँकांचं किमान भाग भांडवल पाहिलं. त्या किमान भाग भांडवलामध्ये देखील आपण भारतामध्ये नोंदवलेल्या बँका भारताबाहेर नोंदवलेल्या बँका याच्या संदर्भात माहिती पाहत असताना देखील प्रत्येक तरतुदीच्या संदर्भात बँकिंग नियमन कायद्याने ज्या काही घालून दिलेल्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन प्रत्येक बँकेने करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर वसूल केलेले भाग भांडवल त्याचबरोबर बँकेकडे असणारं भाग भांडवल याच्या संदर्भातील देखील माहिती पाहिलेली आहे. म्हणजे एकंदरीत विक्री केलेलं भाग भांडवल असेल वसूल भाग भांडवल असेल याच्या संदर्भात देखील बँकिंग नियमन कायद्याने प्रामुख्याने ज्या काही तरतुदी घालून दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भातील देखील आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर याचं काटेकोर पालन प्रत्येक बँकेने करणं अपेक्षित आहे. त्यानंतर राखीव निधीच्या संदर्भातील देखील आपण माहिती पाहिलेली आहे. राखीव निधीमध्ये देखील प्रत्येक बँकाने स्वतःकडे किती प्रमाणात राखीव निधी जवळ बाळगणं अपेक्षित आहे याच्या संदर्भात देखील प्रामुख्याने बँकिंग नियमन कायदा 1949 काही तरतुदी घालून दिलेले त्या तरतुदीचं पालन करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर बिगर अनुसूचित बँका आणि अनुसूचित बँका याच्या संदर्भात देखील बँकिंग नियमन कायदा 1949 प्रामुख्याने ज्या तरतुदी घालून दिलेले त्या तरतुदीचं पालन देखील प्रत्येक बँकेने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बँकांच्या दायित्वामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होणार नाही असे कोणते घटक आहेत त्या घटकांचा देखील प्रामुख्याने आपण अभ्यास केलेला आहे. बँकेकडे जमा असणाऱ्या सर्व प्रकारच्या ठेवी याच्या संदर्भातली माहिती देखील आपण प्रामुख्याने पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये चालू खात्यातील ठेवी असतील बचत खात्यातील ठेवी असतील दैनंदिन खात्यातील ठेवी असतील आवर्ती ठेवी असतील मुदत व गुंतवणूक पुनर्गुंतवणूक ठेवी असतील अशा सर्व प्रकारच्या ठेवीच्या संदर्भात देखील माहिती पाहिलेली आहे. बँकेने सर्व प्रकारच्या इतर ठेवी व घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील माहिती पाहिलेली आहे. म्हणजे इतर बँकांकडून घेतलेली काही कर्जे असतील सरकारी देणे असेल कामगारांच्या व इतर काही ठेवी असतील त्या ठेवींच्या संदर्भात देखील विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती पाहिलेली. त्याचबरोबर रोख तरल मालमत्तेच्या संदर्भात देखील प्रामुख्याने आपण तरतुदी पाहिलेल्या आहेत. याच्या संदर्भात देखील बँकिंग नियमन कायदा 1949 अतिशय काटेकोरपणे प्रत्येक बँकेने रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले जे काही नियम आहेत किंवा ज्या अट्या आहेत त्याच्या संदर्भात देखील प्रामुख्याने आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण जे काही राखीव निधीच्या संदर्भात किंवा किमान भांडवलाच्या संदर्भात ही माहिती आजच्या लेक्चरला अभ्यासलेली आहे. आजच्या लेक्चरनंतर पुन्हा पुढच्या लेक्चरला आपण बँक परवाना
बँक परवानगी असेल, बँक व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर ह्याची काही नेक्स्ट घटक आहे त्या घटकांच्या संदर्भात प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.